आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। वडी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरास कृष्णगाव येथे सुरुवात। कृष्णगाव तालुका दिंडोरी येथे कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरास मंगळवार दिनांक 22 पासून सुरुवात झाली। शिबिराचं उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ नाना खांडे होते। शासनाची माझी सुंदरा उपक्रम अतिशय चांगला असून त्यात प्रत्येकाचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे। शिबारार्थी विद्यार्थ्यांनी गावातील घराघरात जाऊन कुटुंबाची आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, शासन योजनांचा लाभ, कौटुंबिक प्रश्न आदींची माहितींचे सर्वेक्षण करून मूल्यमापन करण्याविषयी मार्गदर्शनही दत्तात्रय पाटील यांनी यावेळी केले। ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे यांनीही मनोगत व्यक्त केलं। उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर YM साळुंके यांनी केले। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर RD दरेकर यांनी केलं। यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव घडवजे, पंचायत समिती सदस्य वर्षाताई बर्डे, सुनील थोरात, राकेश थोरात, किशोर हिरे, कृष्णगावचे सरपंच गणेश कडाळे, पोलीस पाटील राजेंद्र महाले, सतीश पवार, ग्रामसेविका लीना साळुंके, पत्रकार दिगंबर पाटोळे, नामदेव पैठणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पुष्कर शेवाळे, अर्जुन गांगुर्डे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रम सूत्रसंचालन प्राध्यापक शार्दूल यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सूरज कुमार प्रसाद यांनी केलं। दरम्यान सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरात माझी वसुंधरा उपक्रम व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम व वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे विविध विषयांवर व्याख्यानमाला संपन्न होणार असल्याची माहिती सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विजय गायकवाड, प्राध्यापक पूजा गांगोडे, प्राध्यापक राजेंद्र घोल, प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। रेनबो न्यूज करिता सौरभ पाटोळे, वणी। या कर्मवीरांनी 105 वर्षापूर्वी संस्था स्थापन केली। समाजातला अंधकार, अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य हे सगळं निर्मूलन करण्याचं काम या कर्मवीरांनी केलं। ही शिक्षणाची गंगोत्री गावागावात त्यांनी पोहोचवली। घराघरात ज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्या ठिकाणी ज्ञान प्रज्वलित त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या कर्मवीरांनी या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केला। तो यज्ञ अहोरात्र आजही चालू आहे, परंतु तरी सुद्धा वाईट वाटतं। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।